हाई स्कूल इंग्लिश मीडियम स्कूल व प्राइवेट हाई स्कूल जुनियर कॉलेज येथे सावित्रीबाई आरोग्य केंद्रातर्फे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या लसीकरण मोहिमेला विद्यार्थी आणि पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून विद्यार्थ्यांचा कोरोना संसर्गापासून बचाव होण्यासाठी कोल्हापूर येथील प्रायव्हेट हायस्कूल व प्रायव्हेट ज्युनियर कॉलेज येथे सावित्रीबाई आरोग्य केंद्रातर्फे लसीकरण मोहीम राबवण्यात आली. प्रायव्हेट हायस्कूल ज्युनियर कॉलेज आणि प्रायव्हेट हायस्कूल इंग्लिश मीडियम स्कूल यामध्ये जी लसीकरण मोहीम चालू आहे त्यासाठी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद तर आहेच, पण त्याहीपेक्षा पालक पण प्रचंड उत्सुक आहेत. आणि मुख्य म्हणजे ही आत्ताची अगदी महत्त्वाची गरज आहे, कारण लसीकरण जेवढ्या विद्यार्थ्यांनी घेतलं जाईल तेवढ्या विद्यार्थ्यांची इम्युनिटी प्रतिकारशक्ती वाढेल आणि साहजिकच कोरोनाला प्रतिबंध बसेल असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून हे जे सरकारचे प्रयत्न चालू आहेत त्यामध्ये आमचाही सहभाग आहे आणि आम्हाला त्यामध्ये मदत करण्यासाठी अतिशय आनंद होतो आहे, कारण ही जी जागतिक महामारी आहे ते विद्यार्थ्यांपासून किंवा तरुण मुलांपासून दूर राहावी यासाठी आमचेही प्रयत्न चालू आहेत. मोठ्यांच्यात अजूनही कुठंतरी भीती आहे लसीकरणाच्या बाबत, अजून कोणी एकसुद्धा लस घेतलेली नाही आहे किंवा कोणी एक घेतले पण अजून दुसरी घ्यायचं त्यांना धाडस नाही आहे. आणि आत्ता तो तुमचं 15 ते 18 वयोगटाचं जे लसीकरण चालू आहे, मग तुम्हाला त्यात उत्सुकता आहे की थोडीशी भीती कुठंतरी आहे? आम्हाला खूप उत्सुकता आहे पण थोडीशी भीती पण वाटते, म्हणजे वॅक्सिन घ्यायची आहे, पहिल्यांदाच वॅक्सिन घेतो आहे, पहिलाच डोस आहे. खरं म्हणजे आता वॅक्सिन घेतल्यावर मग आता धाडस वाटणार थोडंसं की आपण पुन्हा शाळा सुरू होणार, मग पुन्हा ते ऑनलाईन एज्युकेशनमध्ये काय कळत नव्हतं, खरं आता ऑफलाईनमध्ये पुन्हा सुरळीत सगळं होणार. आणि त्यामुळे वॅक्सिन घ्यायला थोडीशी भीती आहे कारण पहिलाच डोस आहे. तर आता चांगलं वाटतं की वॅक्सिन झाली आणि पुन्हा शाळेत यायचं. इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज त्यासाठी जवळपास 1100 वॅक्सिनेशनचं आज नियोजन आहे आणि प्रशासनाच्या मार्फत युद्ध पातळीवर त्या 1100 लस आपण कालपर्यंत उपलब्ध केल्या आणि आज जय्यत तयारी करून आज अतिशय उत्साहपूर्वक लसीकरणाला प्रारंभ झालेला आहे. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक सर्वांचं सहकार खूप मोलाचं आहे. गेले 4 दिवस ते माझ्या संपर्कात होते, मी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो. लसीकरणासाठी आपल्या कोल्हापूरचे आयुक्त असू दे, आमचे प्रशासन अधिकारी असू दे आणि या शाळेचे मुख्याध्यापक आणि आम्ही सर्व नोडल अधिकारी खूप सर्वांच्या एकमेकांच्या सहकार्याने लसीकरण 100% कसं होईल, सर्व विद्यार्थ्यांच्यापर्यंत कसं पोहोचेल, कारण गेली 1-2 वर्ष शाळा बंद होती. लसीकरण झाल्यामुळे पालकांच्यात आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि विद्यार्थी शाळेकडे येतील, शिक्षणाचा शिक्षणामध्ये खंड पडणार आहे तो अखंडितपणे चालू राहील यासाठी आम्ही सर्वांचा प्रयत्न खूप जोरात सुरू. सर, जे 1100 जे टार्गेट आहे ते किती दिवसाचं? 1100चं टार्गेट जे आहे त्यापेक्षा मॅडम 150 विद्यार्थ्यांनी अगोदरच घेतलेला आहे, कारण शाळेमध्ये जी 10वीची पूर्वपरीक्षा सुरू आहे त्यात कुठेतरी बाधा येऊ नये म्हणून 150 मुलांनी पालकांच्या सहकार्यानं आपल्या जवळपास केंद्रावर घेतलेला आहे आणि आज उर्वरित 900 मुलं आज घेतील त्यासाठी शाळेने आणि आम्ही प्रशासनाने पूर्ण तयारी केली. खाडेसह मी अर्पणा माने, स्पीड न्यूज लाईव्ह 24 कोल्हापूर. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.